आमचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर, हा आमचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं, आजारांविषयीच्या समस्यांचं तज्ज्ञ डॉक्टर्सकडून निरसन करून घेत असतो, ते सुद्धा अगदी घर बसल्या. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे, विषय आहे रजोनिवृत्ती आणि आयुर्वेद. जसं निसर्ग चक्र हे अव्याहतपणे चालू असतं, तद्वतच मानवी शरीर सुद्धा अनेक स्थित्यंतरांमधून जात असतं. बालिकेची कुमारिका, कुमारिकेची रजस्वला, रजस्वलेची नारी, नारीची माता आणि मातेपासून रजोनिवृत्तीचा काळ, ह्या अनेक स्थित्यंतरांमधून स्त्रीचा देह जात असतो. आणि म्हणूनच रजोनिवृत्तीच्या काळात जेव्हा येतो तेव्हा अनेक स्त्रीच्या शरीरामध्ये शारीरिक आणि मानसिक बदल घडत असतात, घडलेले असतात. आणि त्यामुळे अनेक स्थित्यंतर झाल्यामुळे तिला अनेक अडचणींना सुद्धा सामोरं जावं लागतं. ह्या अडचणींना सामोरं जावं लागू नये किंवा ह्या अडचणींवर माहिती असावी हे फार महत्वाचं आहे, कारण चिंतनीयम ही विपदाम आदावेव प्रतिक्रिया न कूपखननम युक्तम प्रदीप्ते वन्हिना गृहे. जसं घराला आग लागली की विहीर खणण्यात काही अर्थ नाही, तसंच जर समस्या वाढली किंवा रोग वाढला तर त्यावर उपचार करणं, उपाय करणं ह्यापेक्षा तो रोग वाढूच नये त्याची माहिती असावी हे सर्व हे कधीही शहाणपणाचंच असतं. चला तर मग आज आपण रजोनिवृत्ती ह्या विषयावर, आयुर्वेद या चिकित्सा काय आहे, आयुर्वेद उपचार पद्धती कोणती आहे, औषधोपचार काय करावेत, पंचकर्म कसं करावं, या सर्वांविषयी जाणून घेऊया. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील प्रख्यात आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य समीर गोविंद जमदग्नी. नमस्कार डॉक्टर, तुमच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत. वैद्य समीर जमदग्नी हे प्रख्यात आयुर्वेदाचार्य आणि आयुर्वेद विद्यापारंगत आहेत, गेली 30 वर्ष ते पुणे, मुंबई, कोल्हापूर येथे यशस्वीरित्या आयुर्वेद चिकित्सा करीत आहेत. नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी आणि विश्ववती आयुर्वेद रुग्णालय कोल्हापूर येथे आयुर्वेद विभागाचे ते प्रधान आयुर्वेद चिकित्सक आहेत. क्रिटिकल इलनेसेस, किडनी डिसीजेस, वंध्यत्व, कॅन्सर आणि ऑटिझम यांवर चिकित्सा करण्यात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. दर्शक, रजोनिवृत्ती आणि आयुर्वेद असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. या कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही जरूर उत्सुक असाल. प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 022, हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 नंबर्स आहेत, पहिला नंबर 2490808050, दुसरा नंबर 2490808050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या TV संचाचा आवाज कमी ठेवावा, प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ वैद्य समीर जमदग्नी यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी दाखवणारच आहोत, ह्याची सुद्धा आपण नोंद ठेवावी. सर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज आपण जेव्हा रजोनिवृत्ती विषयी बोलणार आहोत तेव्हा आपण मुख्यतः स्त्री ह्या हा आपला विषय असणार आहे आणि स्त्रीचे शारीरिक आणि मानसिक बदल. सर, मला सांगा की पहिलं म्हणजे स्त्री ह्या विषयाची आपण निवड का केली? कसं आहे, रजोनिवृत्ती झाल्यानंतर जी लक्षणं दिसतात, ज्याला आता मेनोपॉज सिंड्रोम असं म्हटलं जातं, याचं वर्णन जर आयुर्वेदामध्ये बघायला सुरुवात केली आपण तर असा विविक्षित आजार म्हणून ते कधी वर्णन केलेलं नाही आहे. आणि मग लोकांना असा प्रश्न पडतो की आयुर्वेदात ह्याचं साकल्याने विचार करून वर्णन केलेलं आहे की नाही असा प्रश्न पडतो. तर परिस्थिती अशी आहे की जेव्हा तुम्ही रजस्वला परिचर्या पाळता, ज्यावेळेला सुतिका परिचर्या पाळता, ज्यावेळेला तुम्ही गर्भिणी परिचर्या पाळता, त्यावेळेला रजोनिवृत्ती कशी झाली हे समजतही नाही. किंबहुना वैद्यांचं किंवा जुन्या ऋषीमुनींचं असं म्हणणं आहे की मलाचं विसर्जन जसं होतं, मूत्राचं विसर्जन जसं होतं, तसं रजाचं विसर्जन व्हायला पाहिजे. आणि त्यावेळेला थोडासासुद्धा श्वेतप्रदर किंवा पांढरांगार जायला नाही पाहिजे, कंबर दुखायला नाही पाहिजे, मूड स्विंग्स व्हायला नाही पाहिजेत, आणि पाळी कशी आली आणि कशी गेली हे समजायला नाही पाहिजे. म्हणजे तिचं तरुणीचं रूपांतर स्त्रीमध्ये आणि स्त्रीचं रूपांतर नंतर आजीमध्ये कसं झालं हे समजायलाही नाही पाहिजे असा निसर्ग आहे. आणि तसं आता दिसत नाही आहे, म्हणून या विषयाशी आपल्याला बोलणं हे जास्ती. अगदी बरोबर सर. पण जेव्हा आपण रजोनिवृत्ती हा विषयी बोलतो तेव्हा मला थोडंसं त्याच्या आधी जाऊन रजस्वलेविषयी ऐकायला आवडेल किंवा शिकायला. बरोबर आहे. आता कसं आहे, स्त्री देहामध्ये स्तन्याशय आणि गर्भाशय असे 3 आशय जे आहेत ते वेगळे दिलेले आहेत. कारण गर्भाचं पोषण करणं, भरण करणं, त्याला वाढवणं, बाळ जन्माला आल्यानंतर पुन्हा त्याचं पोषण करणं आपल्या अंगाच्या दुधाने, हे सगळं जे आहे ते स्त्रीलाच करायला लागतं. म्हणजे ह्याच्यातली कोणती गोष्ट पुरुषाच्या अधिकारात येतच नाही आहे. आणि हे सगळं एकदा लक्षात घेतल्यानंतर मग रजस्वला परिचर्या हा एक वेगळा भाग आयुर्वेदाने सांगून ठेवलेला आहे. कारण असं आहे की आपल्या जठरामध्ये अन्नपचन झाल्यानंतर पहिला जो अवस्थापक आयुर्वेदात म्हटला जातो
तिथं पहिल्यांदा आहारच तयार होतो आणि त्याचा एक जो भाग आहे तो खाली गर्भाशयाकडे येऊन त्याचं रज बनतं आणि रजप्रवृत्ती स्त्रीला होते जर गर्भधारणा झाली नाही तर. तर तुम्ही हे लक्षात घ्या की शरीराची शुद्धी स्त्रीची ही त्या रजस्वला अवस्थेमध्ये होत असते पण त्यावेळेस गर्भाशयातनं व्रणित किंवा जखमी होत असतं आणि त्यामुळे काही ठराविक नियम जे आहेत ते आयुर्वेदाने सांगून ठेवलेले असतात. त्याला आपण परिचर्या असं म्हणतो. म्हणजे त्यावेळेस स्वच्छता पाळावी पण आंघोळ करू नये, चटईवरती किंवा घोंगड्यावरती झोपावं, कोरडान्न जे आहे ते प्रळात घालून खावं आणि गादीवरती वगैरे झोपू नये, खूप उड्या मारणं, व्यायाम करणं असं करू नये. जे सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिराती असतात त्याचा अतिशय चुकीचं दाखवतात आणि त्याचा परिणाम म्हणून काय होतं गर्भाशयाच्या आतल्या अस्तराला पू उत्पन्न होतो आणि मग पीसीओडी किंवा पॉलिसिस्टिक ओरियन डिसीज हा माग लागतो, मूड स्विंग यायला लागतात. कारण रस धातू जो आहे त्याच्या शब्दाक्षणता असं एक लक्षण त्याच्या क्षयामध्ये सांगितलेली जी मनाशी संबंधित आहे. तर हा रस धातू जो आहे तो हृदयाच्या आश्रयाने राहत असतो, संपूर्ण शरीरात तो प्रीणनाचं काम करत असतो, मन प्रसन्न ठेवण्याचं काम करतो. तर त्याच्यावरती घाला पडला की तुमचं मनही बिघडतं आणि त्यामुळं रजस्वला परिचर्या जी आयुर्वेदाने सांगून ठेवले त्या पद्धतीने पाळायला पाहिजे. तुम्ही असं लक्षात घ्या की एखाद्या मुलीला रजस्वला आहे ती आणि पाळी सुरू आहे आणि दुसरी साधी मुलगी आहे नुसती आणि दोघींच्या केसामध्ये जर आपण मोगऱ्याचा गजरा घालायला दिला तर जिच्या शरीरात पाळी सुरू आहे तिचा तो मोगऱ्याचा गजरा जो आहे 15 मिनिटात काळा पडतो, तपकिरी होतो आणि दुसऱ्या मुलीच्या मात्र डोक्यामध्ये तो संध्याकाळपर्यंत तसाच राहू शकतो. तर बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन त्यावेळेला होत असतं, विष केसातूनही बाहेर पडत असतात आणि त्वचेतूनही बाहेर पडत असतात. म्हणून देवपूजा करू नये, लोणची वगैरे जे आहे त्याच्यापासून लांब राहावं किंवा देवघरातच लोणची ठेवली जायची पूजेकडे, तिने अन्न तयार करू नये कारण त्याच्यात विषाणू शिरू शकतात, त्याचा मोठा आजारामध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं. तुम्ही असं लक्षात घ्या की फॉरेन कंट्रीजमध्ये आणि आपल्या भारतातसुद्धा कॅन्सर वाढवण्याची अनेक जी कारणं आहेत, अगदी मस्कुंडे मॅटपासून ते आपण जे खातो पदार्थ किंवा आजिनोमोटोसारखे सॉल्ट आपण त्याला कारणीभूत धरतो, तर त्याच्यामध्ये या रजस्वल स्त्रीने स्वयंपाक तयार करणं ही प्रक्रिया जी आहे ना ती तेवढीच महत्त्वाची आहे. कारण ती टॉक्सिन जी आहेत ती शरीरावरती परिणाम करत असतात, पेशीवरती परिणाम करतात आणि म्हणून ह्या विषयाचा जो विचार आहे तो गंभीरपणे करायला पाहिजे. नाही, अतिशय चांगली माहिती दिली आहे. कारण रजस्वला परिचर्या ही काहीशी आता लोप पावायला लागलेली आहे. अनेक आधुनिक स्त्रियांना हे माहितच नाही की रजस्वला नावाची परिचर्या सुद्धा असू शकते. सर, मला काय वाटतं की ही रजस्वला परिचर्या न माहिती असल्यामुळे सुद्धा वंध्यत्वाचं प्रमाण आता वाढतंय का? हा विषयाला अनुसरून नये तरी सुद्धा मला विचारावं असं वाटतं. कसं आहे, पंचविषयी तर तो वर्षे पुमान नारी तू षोडशे असं सूत्रच आहे. 16 ते 18 वर्षाची तरुणी आणि 25 वर्षाचा तरुण यांची लग्न व्हायला पाहिजे. आता लग्न होताना 28 30 32 त्याला काही अर्थच नसतो कारण करिअरच्या मागं प्रत्येकजण लागत असतो आणि करिअरच्या मागं लागणं हे ठीक आहे पण आरोग्य सांभाळून तुम्ही व्हायला पाहिजे. शरीर हे कसं आहे, हे धर्मार्थ काम मोक्ष हे मिळण्याचं साधन आहे. ते जर तुम्ही चांगलं ठेवलं नाही आणि वेळच्या वेळी ज्या गोष्टी व्हायच्या त्या झाल्या नाही तर तुम्हाला सफर व्हायला लागतं. तसा जो महत्त्वाचा भाग आहे तो लग्नाच्या हिशोबात आधी लग्न लवकर व्हायला हवीत आणि लग्न झाल्यानंतर तुम्ही समन्वयाने किंवा सामंजस्याने पुढची करिअर करू शकत असता असा काहीतरी विचार आता भारतवर्षातल्या सगळ्या तरुण तरुणींनी करणं हे गरजेचं आहे. आणि लग्न झाल्यानंतर पुन्हा 1-2 वर्ष प्लॅनिंग करणं हे तर अतिशय चुकतं. या सगळ्याचा परिणाम म्हणून काय व्हायला लागलं आहे की शरीरामध्ये जरट कुमारिका असं ती मुलगी उत्पन्न होते, तिच्यात वाताचं आणि पित्ताचं आधिक्य वाढायला लागतं, मूड स्विंग्स वगैरे यायला लागतात, पाळी जी आहे ती व्यवस्थित येत नाही, कमी जात आहे, जास्ती जात आहे, पांढरं जात आहे, गाठी जात आहेत, दुर्गंधयुक्त जातं असं सगळं होतं आणि त्याचा परिपाक म्हणून ते क्षेत्र बिघडतं. असं तुम्ही लक्षात घ्या की शेत खराब असेल आणि ती जमीन जर नापीक असेल तर त्यात बी उगवेल का? तसं उगवत नाही आणि तिथून वंध्यत्वाची जी कारणं आहे ती सुरुवात होते. तर शरीरातले हार्मोन्स बिघडणं, गर्भाशयाचं अस्तर बिघडणं, गर्भाशयाच्या ज्या बीजवाहिन्या त्याच्यामध्ये क्लॉट्स किंवा ब्लॉक्स येणं किंवा त्याच्यामध्ये पाणी भरणं, टीबीचा त्याच्यावरती परिणाम होणं, अशा वेगवेगळ्या वंध्यत्वाच्या ज्या कंडिशन्स आता दिसतात त्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण म्हणजे काय, खाणं पिणं वागणं हे व्यवस्थित नाही आणि परिचर्या नाही. सर, आणि फारच सुंदर माहिती दिली रजस्वलेच्या बद्दल. आपण आता पुन्हा रजोनिवृत्तीकडे वळूया. तुम्ही म्हणालात की आयुर्वेदामध्ये रजोनिवृत्तीचा असा रजोनिवृत्ती म्हणून उल्लेख आलेला नाहीये, मात्र रजोनिवृत्ती म्हणजे निवृत्ती म्हणजे काय सर? बरोबर आहे, उल्लेख आला नाही तो कोणत्या अर्थाने आजार या अर्थाने आलेला नाहीये. उल्लेख तर आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की ते 13 ते 14 वर्षाच्या दरम्यान पिरियड सुरू होतो आणि साधारण 50 ते 52 वर्षापर्यंत पाळी सुरू राहू शकते. याचं वर्णन जे आहे ते चरक संहितेमध्येही आलेलं आहे, इतर ग्रंथांच्यामध्ये सुद्धा आलेलं आहे आणि रजोनिवृत्ती कशी होते हेही सांगितलेलं आहे. पण त्यावेळेस तो आजार म्हणून बघावा असं नाही आहे, कारण ती नॅचरल फेनॉमिन आहे आणि पूर्वे वैसी मध्यमेवा असं एक सूत्र रसायन सेवनाच्या बाबतीत आले, च्यवनप्राश वगैरे सारखे रसायन जे घेतो आपण, त्यात तरुण वयामध्ये किंवा मध्यम वयामध्ये तरी ॲटलीस्ट तुम्ही हे खाणं पिणं करायला पाहिजे जेवणप्रासारख्या पदार्थांचं आणि आधीपासून परिचर्या पाळायला पाहिजे. कारण तसं जर तुम्ही केलं नाही तर रजस्वला जी आहे ती ज्यावेळेला रजोनिवृत्तीला प्राप्त होते किंवा ते तिला ज्यावेळेला पिरियड्स जातात
त्यावेळी शरीरामध्ये जे बदल होतात आणि मनामध्ये बदल होतात ते खूप मोठ्या पातळीवरती असतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग काय होतो तर हृदय जे आहे ते कमकुवत व्हायला लागतं. शरीराचं डिटॉक्सिफिकेशन झालेलं नाही म्हणून शरीरामध्ये काय व्हायला लागतं की खास सुटायला लागते अंगाला किंवा जननेंद्रियाचा रक्तप्रवाह कमी झाल्याकारणाने तिथं कोरडेपणा यायला लागतो. पूर्ण स्तनाचा आकार जो आहे तो बदलतो. हाडं ठिसूळ व्हायला लागतात. रक्तवाहिन्या जाड व्हायला लागतात. मनामध्ये उदासीनता किंवा वैषम्य जे आहे ते मनाचं ते खूप मोठ्या प्रमाणावरती वाढायला लागतं. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून काय व्हायला लागतं त्या स्त्रीला आरशात बघितल्यानंतर स्वतःच्या विषयीची एक न्यूनगंडाची भावना जी आहे ती जागृत होते आणि त्यावेळी तिला जर समजून घेतलं गेलं नाही तर मग त्याचा परिणाम जो आहे तो अगदी घर तुटण्यापर्यंत येऊ शकतो. इतका कधी कधी असं जाणवतं की रजोनिवृत्तीच्या काळी त्या स्त्रीमध्ये इतके शारीरिक बदल घडत असतात की स्त्रीत्वच कमी होतंय की काय असं आपल्याला कधी कधी शंका वाटू शकते. सर आपण एक प्रश्न घेऊया. अहमदनगर वरून प्रश्न आलेला आहे शारंगधर यांचा. नमस्कार. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो, नमस्कार, बोला. मंडळी 46 वर्ष वय. हा हा. ते पाळीमध्ये थोडा त्रास होतो आणि कमी जास्त दिवसात पाळी येते. बरं, ठीक आहे. सर ह्याचबरोबर मला ह्या अनुषंगाने प्रश्न विचारायचा की नेमकी पाळीची मासिक पाळीची किती दिवस असायला पाहिजे, राहायला पाहिजे? 3 ते 4 दिवस एवढंच मासिक रजस्राव व्हायला पाहिजे. व्यक्तिपरत्व हा बदलू शकतो. पित्त प्रकृती असेल तर कदाचित जास्ती जाऊ शकतं, कफ प्रकृती असेल तर कमी जाऊ शकतं. पण पहिले 3 दिवस व्यवस्थित स्राव आहे आणि चौथ्या दिवशी कमी होऊन त्यावेळेला ती स्त्री नाही आहे हे जे स्वरूप ग्रंथकारांनी सांगितलेलं आहे ते व्हायला पाहिजे आणि नंतर ती ऋतुमती या अवस्थेमध्ये जात असते. रजस्वल आणि ऋतुमती अशा त्या 2 अवस्था असतात. तर आता वय वर्ष 46 आहे म्हणजे हळूहळू शरीरामध्ये बदल होतात ते वात आणि पित्ताच्या हिशोबाने होतात. लक्षात घ्या की बालपण हे कफाचं असतं, कफाचे आजार जास्त होतात. तरुणपण हे पित्ताचं असतं आणि वाताचं म्हातारपण आहे. वात हा शरीरातला जो आहे तो व्यवहारामध्ये वात म्हणजे फुफसा माणूस असा अर्थ धरला जातो. पण आयुर्वेदामध्ये तो अर्थ अपेक्षित नाही आहे. वात म्हणजे कृष माणूस असा अर्थ धरला पाहिजे. तर ही थोडीशी प्रबोधनाची गरज आहे म्हणून मुद्दा म्हणून हे सांगितलं. आणि अशा पित्त आणि वात या 2 डिस्ट्रक्टिव्ह दोषातून ज्यावेळेला शरीराची जडणघडण होत असते त्यावेळी त्याचा शरीरावरती आणि मनावरती खूप परिणाम येतो. त्यामुळे मेनोपॉजल सिंड्रोमची कोणती लक्षणं तुम्ही आत्ताची बघितली तर त्यात वात आणि पित्त हे 2 दोष वाढलेले आहेत असंच लक्षात येतं. तसं त्यांच्या पत्नीचं वय आता 46 आहे. तर पाळीची जी अनियमितता आहे ती वाताच्या विषम गुणामुळे आहे आणि त्यामुळं आता त्यांनी बस्ती नावाची ट्रीटमेंट जी आहे ती करणं खूप इष्ट आहे. जवळच्या वैद्याकडे जावं आणि दशमूळ आणि धान्वंतर तेलाचे बस्ती जे आहे ते दर महिन्याला 8 बस्ती त्यांनी करावी. दुसरं म्हणजे शतावरीसारखं औषध जे असतं ते पोटामध्ये त्यांनी शतावरी चूर्ण जे आहे ते सकाळी संध्याकाळी 2 वेळेस घेणं हे गरजेचं आहे. त्यासाठी ती वनस्पती मी इथं आणली आहे. माझ्या मते ती दाखवणं जास्त योग्य ठरेल. शतावरी ही वनस्पती जी आहे ती आता आपण बघूया. शतावरी जी असते ती अतिशय सुंदर दिसणारी अशी वनस्पती सरांनी आणलेली आहे. आता आपण ती बघू शकतो. इकडे ही शतावरीची मुळे इथं दिसत आहे. सीताचौरी असंही तिला म्हणतात आणि शतावरी म्हणजे सीतेच्या केसासारखं हे झुडूप जे असतं ते खाली मुळं सोडतं आणि ह्या मुळांचा वापर जो आहे तो आपण त्या स्त्रीसाठी किंवा त्या रुग्णासाठी करू शकतो. तर या शतावरीचं चूर्ण जे आहे ते साधारण 3 ग्रॅम आणि शंख भस्म म्हणून जे असतं ते 1 ग्रॅम आणि त्याच्यावर अस्सल गुडूची सत्व 500 मिलीग्रॅम असं त्यांनी त्यांच्या पत्नीला जर सकाळी संध्याकाळी दोन्ही जेवणाच्या नंतर किंवा आधी मधावरती किंवा तुपावरती जर दिलं तर त्यांच्या आत्ताच्या अनियमिततेचा जो त्रास आहे तो कमी होईल. त्यांना भूक छान लागायला लागेल, वर्ण उजळायला लागेल आणि हे सगळं होत असताना एक जी घटना घडते ती म्हणजे आपल्या त्वचेमधलं जे कोलेजन आहे ते आणि इलॅस्टिन जे आहे ती प्रोटीन जी कमी झाली ती सुद्धा त्यांनी फिलअप होऊन जातात आणि अंगावरती सुरकुत्या येत नाही किंवा रिंकल्स येत नाही याची स्त्रियांना भयंकर भीती असते. सर्वच स्त्रियांना असेल. सर मग ह्याच अनुषंगाने तुम्ही मगाशी म्हणाल की वाताची अवस्था सुद्धा आहे. मग अभ्यंग आणि स्नेहन आणि स्वेदनाचा किती फायदा होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये आपण शतावरी सारखी तेल वापरू शकतो? महत्वाचा भाग कसा आहे आयुर्वेदानुसार की दिनचर्या म्हणताना सकाळी उठल्यानंतर ब्राह्मेमूर्ते उत्तिष्ठे स्वस्थो रक्षार्थ मायुषा असं म्हटलेलं आहे. हे 3:30 ते 4:30 दरम्यान मिनिमम उठायला पाहिजे. लोक त्यावेळेला जागत असतात. आता 31 डिसेंबरच्या वेळेला तरी हेच घडणार आहे. तर आत्ता संकल्प पहाटे उठण्याचा तरी तुम्ही करू शकणार नाही आहे. तर पहाटे उठल्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळेला शौचाचा वेग येतो किंवा मूत्राचा वेग येतो या शरीराच्या चिंता एकदा निरसन झाल्या की नंतर अंगाला तिळाचं तेल लावायची पद्धत होती पूर्वीच्याकडे. त्याला आपण अभ्यंग म्हणतो आणि ते फक्त आता दिवाळीच्या वेळेला शिल्लक राहिलेलं आहे आणि ते सुद्धा पहाटे होत नाही, 8:00, 8:00, 9:00, 9:00 वाजता होतं. तर हे योग्य नाही आहे. त्या वाताच्या काळामध्ये पहाटे ते लावलं गेलं तर त्वचेकरवी आपल्या शरीराचं पोषण होत असतं. तुम्ही असं लक्षात घ्या की आईच्या पोटामध्ये जेव्हा आपण बनत असतो
तेव्हा एक्टोडर्म नावाचा जो बाहेरचा लेअर आहे त्याच्यापासून काही मुखापासूनचा खालचा भाग आणि शौचापासूनचा काही भाग विताचा हा त्या एक्टोडर्मपासून बनतो. त्यामुळे त्वचेवरती काही लावलं तर त्याचं रिफ्लेक्शन तुमच्या पोटावरती येतं आणि पोटात काही गडबड झाली तर त्याचं रिफ्लेक्शन तुमच्या त्वचेवरती येतं. तर त्वचा हे वाताचं स्थान आहे आणि तिथं जर तेलं तुम्ही लावली गेली तर हाडाचा ठिसूळपणा येत नाही. अभ्यंगाच्या गुणामध्ये असं सांगितलं की अभ्यंगम आचरेत नित्यम सजराश्रमवात हा दृष्टीप्रसाद पुष्ट्यायू सुत्वक स्वप्न दार्ढ्यकृत. ह्याच्यातलं दार्ढ्य जे आहे त्या अस्थिधातूच्या हिशेबाने आहे. तर तुम्ही जर तरुणपणापासून स्त्रिया जर तेल अंगाला लावत असतील तर त्यांना ऑस्टिओपोरोसिस हा आजार ह्याच्यानंतर होतच नाही. मेनोपॉजल सिंड्रोममध्ये हा दिसत नाही पण लोकांना त्वचे वाटे काही लावलेलं शोषलं जातं याच्याविषयी कल्पनाच नाही आहे. आणि आयुर्वेदाने त्वचेवरती भ्राजक पित्त नावाचं पित्त सांगितलेलं आहे ज्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह कपॅसिटी आहे आणि तेलाचं पचन करून कलेचं क्रामण करत हळूहळू ते तेल किती वेळाने अस्थिपर्यंत जातो ह्याचा काळ सुद्धा ऋषी मुनींनी देऊन ठेवलेला आहे. पण ह्या गोष्टीविषयीची अनास्था जी आहे ना ती त्याचं कारण आहे की ज्याच्यामुळे ऑस्टिओपोरोसिस जास्त आढळतो. निश्चितच सर, तुम्ही रजोनिवृत्तीच्या वेळेस दिसणाऱ्या आपल्याला आजारांविषयी आपण बोलत होतो, तुम्ही ऑस्टिओपोरोसिस विषयी बोलला, इतर कोणकोणते आजार आपल्याला रजोनिवृत्तीकालीन दिसू शकतात? कसं होतं, शरीराची शुद्धी प्रक्रिया कमी झाल्याकारणानं आणि रजस्वला ही अवस्था आता येत नसल्याकारणानं ते रज जे आहे तयार होण्याची प्रक्रिया त्याचं अंड्यू लोड जे आहे ते रसधातूवरती यायला लागतं आणि बऱ्याच स्त्रियांना छाती धडधडायला लागतं आणि ते छाती धडधडत असताना जे वातपित्त वाढलेलं आहे त्याला कॉम्पेन्सेट करण्यासाठी शरीर मेद उत्पन्न करायला लागतं त्यामुळे त्यांची वजनं वाढायला लागतात आणि भूक जी आहे ती त्या मानाने कमी प्रत्येक वेळेस होते असं होत नाही. पहिल्या अवस्थेत ते खाल्लं जास्ती जातं वजन वाढतं आणि नंतर ज्या हळद ठिसूळायला लागतात त्यावेळेला अग्निमांद्या हे लक्षणसुद्धा त्याच्याबरोबर दिसायला लागतं. मग त्वचेवरती सुरकुत्या येणं हे मगाशी सांगितलं तसं लक्षण दिसायला लागतं आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कोरडेपणा त्वचेला सगळीकडे आल्याकारणानं युरिनशी संबंधित होणारी इन्फेक्शन्स जी आहे ती शौचाच्या मार्गामध्ये होणारी इन्फेक्शन्स ही त्या स्त्रियांना वाढायला लागतात आणि त्याच्याबरोबर मनाचं औदासीन्य आणि उदासीनता जी आहे ती फार मोठ्या प्रमाणावरती भारतवर्षातल्या स्त्रियांना आढळते आणि मग त्याच्यासाठीचा उपचार करण्याचा प्रपंच जो आहे तो वैद्याला करायला. निश्चितच सर, आपण एक प्रश्न घेऊया. अहमदनगर वरून पुनश्च आपल्याला प्रश्न आलेला आहे समिता यांचा. नमस्कार समिता ताई, आपला प्रश्न विचारा. मॅडम बोला. सोनोग्राफी केलेली आहे म्हणजे ऑपरेशन केलेलं आहे फॅमिली प्लॅनिंगच आणि त्याच्यानंतर फायबरच्या गाठी सांगितलेल्या आहेत पिशवीला. तुमचं वय किती आहे? माझं वय 35 आहे. ठीक आहे समिताताई, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे. या प्रश्नाचं आम्ही जरूर उत्तर देणार आहोत, मात्र कार्यक्रमात घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे, विषय आहे रजोनिवृत्ती आणि आयुर्वेद आणि सहभागी आहेत वैद्य समीर जमदग्नी. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ वैद्य समीर जमदग्नी यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी दाखवणार आहोत याची सुद्धा आपण नोंद घ्यावी. हिवाळ्याचा मौसम सुरू झालेला आहे, सर्वत्र कडाक्याची थंडी पडलेली आहे आणि यामध्येच मार्केटमध्ये आपल्याला भरपूर आवळे आलेले दिसतात. मोसम संपायच्या आतच या सर्व आवळ्यांचा खप असतो. प्रत्येकानेच ह्या सुंदर गोलाकार हिरव्यागार फळाचा उपयोग आपल्या दैनंदिन आहारात जरूर केला पाहिजे. भारतीय घरांमध्ये परंपरेनुसार आवळ्याचे अनेक प्रकार आपण करत असतो. आवळ्याचा किस असतो, आवळ्याचं लोणचं बनवतात, काही जण मोरावळा गोड आवळा करतात आणि आयुर्वेदातील सुप्रसिद्ध रसायन च्यवनप्राश हा सुद्धा आवळ्यातूनच बनवला जातो. त्रिफळा चूर्णातला आवळा हा एक महत्वाचा घटक आहे. याविषयी आपण नेहमीच माहिती घेत राहणार आहोत. कार्यक्रमात आपण पुढे वळताना कार्यक्रमामध्ये प्रश्न आलेला त्या प्रश्नाचं उत्तर आपण सरांकडून घेऊया. सर काय सांगाल त्यांना? सविता ताईंचा असा प्रश्न होता की त्यांचं ट्युबेटोमीचं ऑपरेशन झालं आहे आणि नंतर मग मुलं बनवण्याचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना फायब्रॉइडच्या गाठींचा त्रास होतोय. खरं हा विषयाला अनुलक्षण प्रश्न नाही आहे पण ट्युबेक्टॉमी झाल्यानंतर होणाऱ्या शरीरातल्या घटना ज्या असतात त्या आयुर्वेदानुसार त्या रजोह स्रोत जे आहे त्याला विद्ध किंवा धक्का दिलेल्याचं हे प्रकरण आहे आणि त्याचा परिणाम म्हणून शरीरावरती काय होतं तर एक तर त्यांना समागमाच्या वेळेला वेदना होणं हा भाग उत्पन्न होऊ शकतो आणि दुसरं म्हणजे काय पाळी खूप इरेग्युलर होऊ शकते, अंगारती खूप जाऊ शकतं किंवा फार कमी जाऊ शकतं, अशा गोष्टी त्यातनं घडू शकत असतात. तर हे होत असताना सिस्टिक हायपरप्लाजिया नावाची एक कंडिशन गर्भाशयाच्या आतल्या अस्तराला उत्पन्न होते आणि ते वाढल्यानंतर मग फायब्रॉइडची तक्रार जी आहे ती उत्पन्न होऊ शकते. कारण रजाला बाहेर पडण्याचा मार्ग जो आहे तो विद्ध झाल्यासारखा किंवा वृद्ध झाल्यासारखं ते लक्षण असतं आणि म्हणून फायब्रॉइड्स उत्पन्न होतात. तर ते कुठं झालेले आहेत हे सुद्धा बघणं गरजेचं असतं. बाहेरच्या गर्भाशयाच्या बाजूला आहेत का, मायोमेट्रियममध्ये आहेत का, एंडोमेट्रियममध्ये आहेत हे सुद्धा महत्त्वाचं असतं. तर ते जवळच्या तज्ज्ञ वैद्याकडे जाऊन त्यांनी तपासून घ्यावं आणि त्यासाठी ग्रंथिक संनिपाताचा काढा नावाचा एक तापामध्ये आलेला आहे ज्वरामध्ये,
तो द्यायला पाहिजे. तो ताप जो आहे तो रसधातूच्या हिशोबाने असतो, रसातून रज तयार होतं, तर त्यासाठी आपण हा काढा वापरणं गरजेचं आहे आणि इतरही काही औषधं त्यांना वैद्यांच्या सल्ल्याने घेता येऊ शकतात. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे, ज्योती यांचा प्रश्न आहे यवतमाळवरून. नमस्कार. नमस्कार ज्योतीताई, आपला प्रश्न विचारा. हॅलो. माझं की नाही पाळीच्या वेळेस जास्त पोट दुखत आणि वाहत नाही मॅडम. वय किती आहे तुमचं? माझं वय 30. 30 आहे. आणि मुलं किती आहेत तुम्हाला? दोन मुले आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. ठीक आहे. सर, हा प्रश्न रजस्वलेच्या परिचर्यातला असला तरी आपण घेऊया. बरोबर बरोबर आहे. कसं आहे, पाळी मासिक रजस्राव जो आहे तो व्यवस्थित खुलून जर होत नसेल तरी सुद्धा स्त्रियांना जडपणा येणं, उसं पोट दुखणं, कंबर दुखणं, मान दुखणं अशी लक्षणं येऊ शकतात. आणि मुख्य म्हणजे शरीरातल्या विषांचा निचरा न झाल्याकारणानं अंगात तापाची भावना राहते, मन चिडचिड बनतं आणि जो स्राव होतो तो काळा किंवा ग्रंथीयुक्त असं होतो. तर त्यासाठी ग्रंथिराजाचं औषध म्हणून एक आयुर्वेदामध्ये सांगून ठेवलेलं आहे, ते घ्यावं. घरच्या घरी उपाय म्हणजे त्यांनी काय करावं, दशमूलारिष्ट जे आहे ते पाळी आधी 10 दिवस जवळच्या कोणत्याही औषधाच्या दुकानात आणायला पाहिजे. आणि गुळ आणि तीळ यांचा काढा जो आहे तो 4 दिवस पोटामध्ये घ्यायचा, त्यांनी रजस्राव जो आहे तो उत्तम पद्धतीने होऊ शकतो. मुलं बंदवण्याचं ऑपरेशन जर झालेलं असेल तर त्याचा हा परिणाम असा येऊ शकतो. आणि ह्याच्याबरोबरी जेवणाच्या वेळा फिक्स करायला पाहिजे, 24 तासात 2 वेळा भूक लागावी आणि 1 शौचाला व्हावं हा निसर्गाचा नियम आहे. तो जर पाळला गेला तर 28 ते 30 दिवसांनी स्त्रियांना पाळी येते आणि विनाश आहेत, काही त्रास नव्हता पाळी येते. तर पहिले जेवणाच्या वेळा फिक्स करणं हे गरजेचं आहे. एक जेवण झालं की 4 ते 5 तासांनी दुसरं जेवण व्हायला पाहिजे. आणि जेवणामध्ये जे आपण खातो त्यात भाकरी, पोळी, मूग तूर आमटी, फळभाज्या असं जेवण शक्यतो असायला पाहिजे. पालेभाज्या आणि कडधान्य शक्यतो कमी खायला पाहिजे या काळामध्ये. आता लोकांचं म्हणणं असं की त्यातनं प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स मिळतात, तुम्हीच ते बंद करताय किंवा सेल्युलोज जे आहे ते त्यातनं जातं, पोट साफ होतं. तर आयुर्वेदाचा हा विचार नाही आहे. आयुर्वेदामध्ये ह्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने बघितल्या जातात. तुम्ही ह्याही पद्धतीने वागून बघा आणि त्याही पद्धतीने वागून बघा, या हा सूर्य आणि हा जय जर ते तुम्हाला लक्षात येईल. सर, आपण जेव्हा म्हणतात की युटेराईन फायब्रॉइड झालेले आहे तेव्हा अनेक वेळेला हिस्ट्रेक्टोमीचा सल्ला दिला जातो आणि ह्यामुळेच अकाली रजोनिवृत्ती सुद्धा होते. तर हिस्ट्रेक्टोमी नंतर जेव्हा रजोनिवृत्ती होते त्यामध्ये आपण काय केलं पाहिजे? कसं आहे, म्हणजे कंपल्शन करून आणलेलं रजोनिवृत्ती असं प्रकरण ते हिस्टेरेक्टॉमीचं असतं. आणि प्रत्येक वेळेला ती हिस्टेरेक्टॉमी कशासाठी केली गेली आणि ती करायची गरज होती काय हे पहिल्यांदा बघणं गरजेचं असतं. एकदा गर्भाशय काढल्यानंतर मग नंतर बोलण्यात काहीच मजा नाही आहे. पण त्यावेळी जर बीजग्रंथी काढलेल्या असतील, म्हणजे वर्ध्याम हिस्टेरेक्टॉमी ज्याला म्हणतो तसं जर झालेलं असेल, तर मग त्यावेळेला एक गोष्ट अशी नक्की घडते की शरीरातल्या बीजग्रंथी नसल्याकारणानं तो त्यांचा अभाव आहे आणि त्याचा परिणाम म्हणून रजोनिवृत्तीची सगळे आजार जे आहेत ते त्या स्त्रीला लागू शकतात. शरीरातला मांस जातो आहे तो सुद्धा अतिशय शिथिल होऊन जातो, दंड, हात, पाय, स्तन हे लोंबायला लागतात आणि त्याच्यासाठी काही विशिष्ट वनस्पती ज्या आहेत त्या वापरणं खूप गरजेचं असतं, म्हणून त्या मी तुम्हाला दाखवतो. बरोबर. सर, कोणत्या वनस्पती आपण आज बघणार आहोत? आता त्याच्यासाठी आपण बिल्व नावाची एक वनस्पती आणि अशोक. बिल्व म्हणजे बेल, बेलाचा मुरंब अतिशय प्रसिद्ध आहे. अशोक म्हणजे अशोक वनात सीतेला ठेवलेलं हे सगळ्यांना माहितीच आहे. तर ह्या दोन स्त्री उपयोगी अतिशय सुंदर वनस्पती ह्याविषयी माहिती घेऊया. तर ही जी वनस्पती आता माझ्या हातात दिसते हा सीतेचा अशोक या नावाने ओळखावा. बॉम्बे प्रेसिडेंसीचा जो अशोक आहे तो सरळसोट वाढतो आणि त्याला हिरव्या रंगाची फळं येतात, तो उंची वाढवण्यासाठी तो उपयोगी पडतो. पण हा जो अशोक आहे तो सीतेचा अशोक आहे आणि याला खूप सुंदर फुलं पण येतात ना सर. उत्तम रंगाची केशरी लालसराची फुलं येतात वसंत ऋतूमध्ये. आणि हिचं एक वैशिष्ट्य असं आहे की या वनस्पतीची वाढ जर व्हायची असेल तर तरुणीला लाथ मारावी असं एक वर्णन आहे. आता ही कवी कल्पना नाही आहे, याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात व्यवहारात दिसतो. तर ह्याची साल जी आहे ती जर दुधामध्ये शिजवून वापरली गेली, त्याचा क्षीरपाक घेतला गेला किंवा त्याचा काढा जर घेतला गेला तर त्याचा उत्तम उपयोग जो आहे तो स्त्रियांच्या अनेक आजारांसाठी होतो. आता ज्या स्त्रियांना मासिक रजस्राव कमी होतो त्यांनी हा क्षीरपाक घेणं हे अतिशय इष्ट आहे. ह्याच्याबरोबर ही दुसरी जी वनस्पती आहे इथे ती बिल्व किंवा बेलफळ नावाची वनस्पती आहे. याला सदाफळ असं सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे या झाडावरती सतत ही फळं असतात आणि हे नेहमी बाल किंवा कच्चच बेलफळ वापरायचं असतं, पिकलेलं कधी वापरायचं नाही कारण ते पचायला दुर्धर असतं. तर या बेलाचा गीर जो आहे तो पोटामध्ये जर स्त्रियांनी सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेला तूप आणि मधातून घेतला तर उत्तम पद्धतीने त्याचं हिमोग्लोबिन वाढतं आणि रसाच्या मधला जो आम आहे तो पचवून पोटाला आव पडणं किंवा पोटातून आव पडणं हे जे प्रकरण आहे ते उत्तम पद्धतीने दुरुस्त होतं. पण ह्याच्यापेक्षा जास्ती म्हणजे ह्याचा आकार जो आहे तो गाठीसारखा आहे हे तुमच्या लक्षात येईल. तर ह्या फळाची जाळून तयार केलेली मशी किंवा राख जी आहे ती मधातून जर दोन्ही जेवणाच्या आधी घेतली गेली तर शरीरामध्ये गर्भाशयात उत्पन्न झालेले जे फायब्रॉइड्स आहेत ते कमी होतात, अंगारची खूप जाणं हे प्रकरण कमी होतं आणि त्या स्त्रियांच्या तब्येतीमध्ये लक्षणीय सुधारणा होते. फारच सुंदर माहिती दिलेली आहे. आपण पुढचा प्रश्न घेऊया. मधुरा यांचा प्रश्न आलेला आहे नागपूरवरून. नमस्कार. नमस्कार मधुरा, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार, बोला.
हॅलो मधुरा, मी 40 वर्षाची आहे डॉक्टर. हा तर मला 2 वर्षापूर्वी रजोनिवृत्ती झालेली आहे. हा तर माझं वजन खूपच म्हणजे वाढलं आहे, 75 किलो आहे आता. आणि मी जॉब करते, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे. नितंब म्हणजे हे पूर्ण कंबरेचा घेर आणि पोट असं हे आहे. तरी मी ऍक्टिव्ह आहे भरपूर, पण तो म्हणजे तेवढा भाग अगदी वाढतोच आहे म्हणजे असा. बरोबर. आणि हाडं दुखतात अगदी. ठीक आहे ठीक आहे. आम्हाला तुमचा प्रश्न कळलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण सरांकडून घेऊया. सर काय त्यांना जरा रजोनिवृत्ती लवकर झालेली 38व्या वर्षी. कारण कसं आहे की बऱ्याच वेळेला हेरिडेटरी प्रॉब्लेम असा असू शकतो, आईची मावशीची आत्याची या पद्धतीने पिरियड्स लवकर गेलेले असतात. पण आता जे लक्षण झालेलं आहे ते मेधावृत्त वात नावाचं लक्षण आहे. तुम्ही असं लक्षात घ्या की वात जो आहे ना त्याचे काही गुण सांगितलेले आहेत. तत्र वृक्ष लघु शीता खरा सूक्ष्मश्च लोनिलः. तर त्यातला वृक्ष गुण जो आहे तो शरीरात वाढायला लागला वाताच्या या आधिक्यामुळं, की शरीर त्याला कॉम्पेन्सेट करण्यासाठी शरीरातली जी मेद आहे त्याची कन्सेप्ट जी आहे ती वाढायला लागते. आणि तो चयापचयाची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मग नितंबाचा भाग वाढणं किंवा स्फिक्स तनोदर लंबनम असं लक्षण त्याच्यामध्ये येतं. आणि पोट आणि सीटचा भाग हा स्त्रियांचा वाढायला लागतो. तर हे वाताचं प्रकरण आहे आणि ह्याच्यासाठी बस्ती नावाची ट्रीटमेंट खूप उपयोगी पडते. तर तुम्ही जवळच्या वैद्याच्याकडे जाऊन तिळाच्या तेलाचे अनुवासन बस्ती जे असतात ते दशमुळाच्या काढ्याच्या बरोबरीनं घ्यावेत 8 दर महिन्याला. तर तुमचा हा भाग जो आहे तो वाढलेला कमी होऊ शकतो. दुसरं, तेल भात मीठ हे पदार्थ जे आहेत ते कमी करायला पाहिजेत. मिठाया खायला नाही पाहिजे. सत्यनारायणचा प्रसाद कुणी दिला तर एक कण खायचा आणि उरलेला दुसऱ्या मुलांना देऊन टाकायचा असं करायला पाहिजे. एक चमचा ते सत्यनारायणचा प्रसाद खाल्लावून काय बिघडलं असं होतं. आणि दिवसावर 4-5 वेळा आपण असं काहीतरी खातो हे लक्षात येत नाही. तर तुम्ही हे करणं खूप गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने तुमचं वजन कमी उत्तम पद्धतीने होऊ शकतं. दुसरा एक असा भाग आहे की प्राणायामाचा तुम्हाला जास्ती चांगला उपयोग होईल. मेद ज्यावेळेस शरीरात वाढतो त्यावेळेला मेदाचा पुढचा जातो आहे तो अस्थि जातो आहे, त्यामुळे तुमचे हाडं ठिसूळ होत आहेत. आणि इस्ट्रोजनची लेवल जी आहे ती शरीरातली कमी झाल्याकारणानं होतं असं आधुनिक शास्त्र मानतं. आयुर्वेदाचं म्हणणं काय ते आत्ता मी तुम्हाला सांगितलं. तर त्यासाठी तुम्ही फूड सप्लिमेंट जे घेत असतात त्याच्यापेक्षा जास्ती प्रवाळ पंचामृत नावाचं एक औषध आहे ते जर पोटामध्ये रोज घ्यायला सुरुवात केली 2-3 ग्रॅम एवढ्या प्रमाणात दिवसाभरात फक्त ते गेलं तरी पुष्कळच आहे. आणि त्याच्यातून तुमच्या हाडांची जी धाटणी आहे ती बदलायला लागेल आणि ऑस्टियोपोरोसिसचा त्रास होणार नाही. म्हणजे तुम्ही अंगाला तेल लावायला पाहिजे, स्वेदन म्हणजे शेक करायला पाहिजे, त्याच्यावरती बस्ती घ्यायला पाहिजे आणि प्रवाळ पंचामृत हे औषध तुम्ही घ्यायला सुरुवात करायला पाहिजे. तुम्ही एक लक्षात घ्या की मीठ 1 ग्रॅम आपण घेतलं तर 60 ग्रॅम पाणी त्याला ओढून घेतं आणि 61 ग्रॅम आपलं वजन वाढतं. तर पाळी जात असताना तरी ॲटलिस्ट तुम्ही असं करायला पाहिजे की तुमचं मिठाचं प्रमाण जे आहे ते खूप कमी करायला पाहिजे. मीठ पूर्णतः बंद केलं तरीही बिघडणार नाही. तुम्ही खाकरा जर काढला कफाचा तर त्यात खारटपणा असतो आणि शरीर मीठ तयार करू शकतं. शरीर हे काहीही तयार करू शकतं हे तुम्ही लक्षात घ्या. कारण एकदम डेफिशियन्स होऊ आपण असं काही होत नसतं आणि शरीरावरती काहीतरी आपण सोडायला पाहिजे, त्याचा आवाज ऐकायला पाहिजे. निश्चितच. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे अमरावतीवरून नेहा यांचा. नमस्कार. अच्छा, काही कारणास्तव आपला प्रश्न कट झालेला आहे, मात्र कार्यक्रमात आत्ता घेऊया एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे रजोनिवृत्ती आणि आयुर्वेद आणि सहभागी आहेत वैद्य समीर जमदग्नी. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ वैद्य समीर जमदग्नी यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक आम्ही दाखवणारच आहोत. तो तुम्ही जरूर टिपून घ्या किंवा मोबाईलवरून फोटो काढून घ्या, त्यामुळे तुमच्या संग्रही राहील. कार्यक्रमामध्ये मगाशी आपण बघितलं आवळ्याचं महत्व. आवळ्या आपण बघत होतो, आवळा हा अतिशय व्हिटॅमिन सी रिच आहे आणि त्यामुळे तो ॲलर्जी आणि दमा ह्या व्याधींमध्ये उपयुक्त आहे. ह्यामुळे रोगप्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी सुद्धा वाढत असते, त्यामुळे आपण नेहमीच आहारात समावेश करावा. अगदी सोप्पा आवळ्याचा कल्प म्हणजे 10:1 प्रमाण. 1 किलो आवळा घेतला तर 100 ग्रॅम आलं वाफवलेला आवळा आणि आलं ह्याचा किस करून थोडं जिरेपूड आणि सैंधव घालून त्याचा आहारात जर आपण नित्य सेवन केला तर अनेक पित्तविकारांवर अतिशय उपयुक्त आहे. सर ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आपल्याला प्रश्न होता पण तो कट झाला आपला प्रश्न, आपल्याला कळलेला नाही. तर मला असं विचार असं वाटतं की अनेक वेळेला रजोनिवृत्तीनंतर युरिनरी इनकॉन्टिनन्स म्हणजे वारंवार लघवीला होणं किंवा जरा जरी हसलं तरी लघवीचे थेंब पडणं, रात्री अनेक वेळेला लघवीला उठायला लागणं, असे अनेक स्त्रियांना त्रास होत असतात. तर ह्याविषयी आपण काही करू शकतो का? कसं होतं, वात आणि पित्त वाढल्याकारणानं त्या अपत्यपथाला जो योनिमार्ग आहे बाहेरचा त्याला बऱ्याच वेळेला वृक्षपणा येतो. आणि वृक्षपणा आल्याचा भाग म्हणून काय होतं,
गर्भाशयाच्या पुढच्या बाजूला ब्लॅडर किंवा लघवीची जागा आहे आणि मागच्या बाजूला रेक्टम असं आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो त्या एकमेकावरती येत असतो. तर गर्भाशयाशी संबंधित कोणत्याही आजारासाठी औषध देत असताना वैद्य लोक हे मूत्राशयावरती आणि मलाशयावरती काम करणारे औषध देतातच आणि स्त्रियांच्या बाबतीत पुन्हा मलाशयावरती काम करणारे औषध दे म्हणजे आजारासाठी गर्भाशय आणि मूत्राशयावरती औषध द्यायला लागतात. तर हे एकमेकाच्या जवळ असलेले ऑर्गन्स आहेत आणि स्त्रियांचा युरेथ्रा जो आहे तो खूप शॉर्ट असतो, लहान असतो पुरुषांच्यापेक्षा, त्यामुळे ते इन्फेक्शन पटकन होऊ शकतं आणि त्याचा परिणाम म्हणून तिथं जो काही स्राव किंवा जखमा किंवा खास सुटणं हा प्रकार होतो त्यासाठी आयुर्वेदामध्ये एक बृहदरिद्राखंड नावाचं औषध सांगितलेलं आहे ते द्यावं. बस्तीला किंवा ब्लॅडरला आत नसू झाल्याकारणानं बस्ती आटोप असं एक लक्षण येतं आणि खोकलं की गर्भाशयावरती त्याचा दाब पडून थोडंसं युरिन होतं असं लक्षात येतं. तर ही प्रक्रिया घडलेली जी आहे ती टाळण्यासाठी सुनिशनक चांगेरी घृत नावाचं एक आयुर्वेदामध्ये तूप सांगितलेलं आहे, हे वैद्यांच्याकडेच मिळेल, दुकानात हे मिळण्याची शक्यता कमी आहे, ते वैद्याच्या सल्ल्याने त्यांनी घ्यायला पाहिजे. साधारण एक चमचा एवढ्या प्रमाणामध्ये जेवणाच्या आधी आणि नंतर जर घेतलं तर मूत्राच्या संबंधाने ह्या तक्रारी कमी येतात. हे सगळं प्रकरण जे आहे ते वाताच्या अनुषंगाने असल्याकारणानं पिप्पल्यादी तेल प्रश्न आलेला आहे हेमलता यांचा. नमस्कार. हॅलो. नमस्कार हेमलता, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार आपल्या दोघांनाही. नमस्कार. मला म्हणजे माझी काळी गेलेली आहे, म्हणजे पिशवी काढलेली माझी, त्याला आता झाले 14 वर्ष, पण मला आता हल्ली त्रास होतोय की मला अंगाला सगळ्या खास सुटते. वय किती आहे हेमलता? हेमलता वय किती आहे आपलं? माझं वय आहे आता 45 वर्ष आणि 14 वर्षांपूर्वी रजोनिवृत्ती झालेली आहे. ठीक आहे, धन्यवाद. आता यांना खूप अंगारती जात होतं, हा आजारात जो आहे ना तो योनिमार्गातून काहीतरी जात आहे, म्हणजे ती पाळी आहे असं नसतं आयुर्वेदानुसार. हे अधोगत रक्तपित्त नावाची कन्सेप्ट आहे आणि रक्त बिघडल्या कारणाने उत्पन्न होणारी घटना आहे. रक्तवत पित्तम, रक्तेनं दूषितम पित्तम, रक्त इति पित्तम अशा त्याच्या व्युत्पत्ती सांगितलेल्या आहेत. म्हणजे रक्त खराब झाल्याकारणानं झालेली ही घटना जर असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे, रक्तशुद्धीची औषधं घ्यायला पाहिजे होती, एकदम गर्भाशय करायला नको पाहिजे होतं. पण झालेली घटना आता झाली तर आता तुम्ही बृहदरिद्राखंड हे मगाशी सांगितलेलं औषध घ्या आणि शरीरातला रसधातू चांगला होण्यासाठी त्रिभुवन कीर्ती नावाचं एक औषध आहे, ते सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा जेवणाच्या नंतर जर घेतलं कडुलिंबाच्या रसाबरोबरती तर तुमच्या अंगाची ही खाज त्याच्याबरोबरच तुम्ही इतर दशमुलारिष्ट नावाचं एक औषध आहे ते आणि महामंजेशादी काढा. हे जेवणानंतर घेतल्यानंतर आणि अंगाला जर तुम्ही बृहन्मरीच्यादी तेल म्हणून औषध लावलं तर तुमची हे खाजेची तक्रारही कमी येईल. पण तरी तुम्हाला एक सांगून ठेवतो की अशा पद्धतीने खालून ज्यावेळी रक्त जात असतं त्या वमन चिकित्सा करावी, जवळच्या वैद्याकडे जाऊन उलटीचं औषध तुम्ही घ्या. आता थोड्या दिवसात त्याचा सीझन सुरू होईल, वसंत ऋतूमध्ये वमन जर घेतलं तर तुमच्या अनेक तब्येतीच्या तक्रारी जातील आणि अंगाची खाज नक्की कमी. निश्चित. सर आपण जेव्हा रजोनिवृत्तीविषयी बोलत असतो तेव्हा आपण आता युरिनरी इनकॉन्टिनन्स विषयी बोललो, तसंच दुसरा एक प्रॉब्लेम नेहमी येतो तो म्हणजे गर्भाशय शैथिल्य रजोनिवृत्ती नंतर येणार, तर ह्याविषयी आपण काय सांगू शकता? त्याच्याशी एक उत्तम वनस्पती मी आणलेली आहे आणि ती माझ्या मते तुम्हाला हे दाखवणं जास्त इष्ट आहे. आपण वाळा नावाच्या वनस्पतीबद्दल बोलूया. जलज असं त्याचं नाव आहे, जलाच्या ठिकाणी सरोवराच्या ठिकाणी ही उत्पन्न होते. तर ह्या दोन वनस्पती आता माझ्या जवळ आहेत. एक वाळा आहे, पिवळा वाळा कोकणात जो होतो तो काळा वाळा असा दुसरा एक प्रकार मिळतो. तर जेव्हा रंग सुधारायचा असेल त्यावेळी काळा वाळा वापरणं उपयोगी पडतं. तर ही वनस्पती जी आहे ती पाण्यामध्ये असून सुद्धा पाचन म्हणजे भूक चांगली करणारी आणि रक्तातली विष घालवणारी रसातली विष घालवणारी आहे. तर ही वापरली जायला पाहिजे एक. आणि दुसरं म्हणजे इथे हे एक फळ दिसतंय तुम्हाला, हे मायाफळ किंवा मायफळ म्हणून आहे. तर या मायफळाचा काढा जो आहे तो तयार करून त्यांनी जर गर्भाशय योनी प्रक्षालन केलं, ज्याला वजायनल डूश आपण असं म्हणतो, ते रोज 50 ml तो काढा घेऊन जर गर्भाशयाचं धावन केलं गेलं किंवा योनी धावन केलं गेलं तर त्याचं शैथिल्य जे आहे ते कमी होतं. पेरूच्या पानांत तयार केलेलं जे तेल आहे त्याचा पिचू किंवा टॅम्पून जर ठेवायला दिला तर गर्भाशयाचं शैथिल्य कमी येतं आणि ते खाली घसरून येत नाही. ह्याच्याबरोबर ह्याचं तेल जे आहे ते तयार करून त्याचा शौचाच्या मार्गातून जर बस्ती दिला गेला तर गर्भाशयाला दारढे किंवा काठीने येतं, गर्भाशयाचा अस्थिधातू चांगला होतो की ज्याचं धारण एक कर्म आहे आणि त्यामुळे गर्भाशय खाली सरकत नाही. तर स्त्रियांचं वय ज्या वेळेला 60 पुढे जातं त्यावेळेसुद्धा ह्या औषधाचे उत्तम उपयोग होतात. ह्याच्याबरोबर लाजाळूच्या पानांचं सिद्ध तेल जे आहे ते असाच परिणाम करतं. तर जवळच्या वैद्यांच्याकडे जाऊन तुम्ही या गोष्टी करा, एकदम गर्भाशय काढायच्या फंदामध्ये पडायचं नाही. गर्भाशय मुखाला कुठं जखम नाही ना एवढं मात्र जवळनं बघून घ्या, पॅसमिअर सारखी तपासणी करून घ्या आणि त्यात मोठा आजार नाही असं असेल तर तुम्ही ते गर्भाशय जपा. ह्याचं कारण काय, घरी आपल्या आजी आजोबा असतात, त्यांचं इतर काही काम नसतं, तसं तुमचं गर्भाशय जे आहे ते थकलेलं आहे, वाताच्या मुळाने युक्त झालेलं आहे आणि म्हातारं झालेलं आहे.
पण घरचं म्हातारा माणूस कोपऱ्यात बसलेला आहे ह्याचा सुद्धा आधार आपल्याला असतो कधी, तसा गर्भाशयाचा आधार जो आहे तो आपल्या शरीराला असतो आणि त्याचं विविक्षित काम असतं, कारण त्याची आतली पोकळी आणि स्रोतसही अजून काम करत असतात, फक्त दृश्य परिणाम त्यांचा दिसत नसतो. सर अगदी बरोबर म्हटलं की आपल्याला कुठचीही वस्तू किंवा अवयव हा देवाने निसर्गत जो दिलेला आहे त्याचं काम काही ना काहीतरी, आता अपेंडिक्सचं पण काम आपल्याला माहित झालं, म्हणजे कुठचाही ऑर्गन हा वेस्टिजियल आहे आणि त्यामुळे त्याचं रक्षण करणं हे फार महत्वाचं आहे. याचबरोबर मायफळाचा अजून एक गुण म्हणजे केस काळे करणं, आणि हे पण फारच स्त्रियांना अतिशय प्रिय आहे. बरोबर, त्याच्यासाठी दुसरी एक वनस्पती आणली ती माझ्या मते ओघाने आपण दाखवून घेऊया. कुठची वनस्पती आणली आपण सर? ओरफड आणि वडाच्या पारंब्या, म्हणजे वडाचं जे झाड असतं त्याच्या ज्या मुळ्या असतात ते आणि कोरफड म्हणजे ज्याला आपण अलोवेरा कुमारी असं म्हणतो, ह्या दोन वनस्पतींविषयी जाणून घेऊया. ही आता जी वनस्पती आहे त्याचा केस काळे करण्यासाठी एक उत्तम योग तुम्हाला सांगतो. कोरफडीचा घर साधारण 50 ग्रॅम घ्यायचा, नंतर वडाच्या पारंब्या त्या साधारण 100 ग्रॅम घ्यायच्या, ब्राह्मी नावाची वनस्पती ती 50 ग्रॅम घ्यायची, आणि त्रिफळा चूर्ण जे आहे ते 100 ग्रॅम घ्यायचं, आणि हे सगळं मिश्रण जे आहे ते लोखंडाच्या कढईमध्ये घालायचं आणि रोज त्याच्यात उसाचा रस घालायचा, ज्याच्यात आलं लिंबू मीठ घातलेलं आहे असा, आणि तो रोज घातल्यानंतर ते काळं होत जातं, मग त्यात वाळूळाची किंवा काळी माती घालायची बांधावरची, शेतातली घालू नये कारण त्यात खतं खूप असतात म्हणून. आता उसाचा रस मिळाला नाही तर एकदम नर्वस होण्याचं काही कारण नाही, गुळाचं पाणी किंवा साखरेचं पाणी घातलं तर ते उसाच्या रसाचा काय परिणाम येणार आहे. आणि हे साधारण 3 महिने असं रोज पाणी त्यात हे घालत राहायचं उसाचा रस, आणि नंतर त्याचं सिद्ध तेल करायचं किंवा खोबरेल तेलातनं ते डोक्याला चोळून लावायचं. तर हेनी ऑस्टिओपोरोसिस झाल्यानंतर नख जी ठिसूळ होतात, केस जे गळायला लागतात, त्याच्यामधल्या केसांच्या तक्रारीसाठी हे अतिशय उत्कृष्ट उपयोगी पडतं आणि केसांच्या मुळाला ते चोळून चोळून लावायला पाहिजे. ह्यातल्या कोरफडीचं जे मूळ आहे ते पोटामध्ये जर घेतलं गेलं तर रजस्राव थांबल्यानंतर जी भूक कमी होते मंदावते त्यासाठी हे अतिशय उत्कृष्ट औषध आहे आणि यकृताला खूप चांगली उत्तेजना मिळते. फक्त 42 दिवस झाले की 10 दिवस ते थांबवायचं आणि पुन्हा नंतर सुरू करायचं असं आपल्याला करता येईल. फारच उपयुक्त आपल्याला माहिती मिळालेली आहे. मला वाटतं प्रत्येक स्त्रीला आपले केस काळे राखणं आणि केस सुंदर आणि मोठे ठेवणं हे फारच आवडीचं काम असतं. आपण पुढचा प्रश्न घेऊया. परेल वरून मनीषा यांचा प्रश्न आहे, परळ मुंबई वरून. नमस्कार. नमस्कार मनीषा ताई, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो मनीषा. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न आहे की हॅलो बोला बोला, आपला प्रश्न कळतोय मला, बोला. हो माझा प्रश्न आहे की महिन्याची मासिक पाळीच्या वेळेस माझ्या अंगावरून जात नाही आणि फक्त पहिले एकच दिवशी माझ्या अंगावरून जातो. ठीक आहे. वय किती आहे मनीषा? माझं वय आहे 32 वर्ष. 32 वर्ष. ठीक आहे मनीषा, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर सर जरूर देणार आहेत, मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली आहे, का छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम प्रायोजित कार्यक्रम आहे, विषय आहे रजोनिवृत्ती आणि आयुर्वेद, आणि सहभागी आहेत वैद्य समीर जमदग्नी. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी, प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी, पुढचा हॅलो डॉक्टरचा कार्यक्रम कोणता आहे तो पाहून घेऊया. गुरुवार दिनांक 1 जानेवारी 2015 रात्री 8 वाजताचा हॅलो डॉक्टर कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे रक्ताचा कर्करोग, मेंदूचे आजार आणि उपचार पद्धती. सहभाग डॉक्टर अनंत बागुल, डॉक्टर वासुदेव चरण, सूत्रसंचालन डॉक्टर अपर्णा राऊत. शुक्रवार दिनांक 2 जानेवारी 2015 दुपारी 1 वाजताचा सखी सह्याद्रीचा विषय आहे अडॉप्शन एक सुंदर पर्याय. सहभाग माधवी करंदीकर, सूत्रसंचालन पल्लवी मुजुमदार. सखी सह्याद्रीच्या दर्शकांनी जाणून घ्यावं की 1 जानेवारीपासून आपण पुन्हा आमच्याशी फोनवरून संवाद साधू शकता, कारण सखी सह्याद्री पुन्हा लाईव्ह फोन इन होणार आहे, ह्याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. सर ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आपल्याला प्रश्न होता, त्यांचं काय उत्तर द्याल? कुणाचा प्रश्न? मनीषा यांचा परेलवरनं प्रश्न होता. 32 वर्षांच्या आहेत त्या आणि त्यांना दिवसात नाही म्हणजे महिन्याची एकच दिवस पाळी जाते त्यांना. बरोबर आहे. खरं रजोनिवृत्तीची जी लक्षणं आहेत ती हल्ली बऱ्याच वेळेला 30 ते 35 दरम्यानच दिसायला सुरुवात झालेली आहे. याचं कारण काय? रसाचं पोषणाचं काम जे आहे प्रजननाचं हे कमी पडतंय आणि चांगल्या पद्धतीचं कसदार अन्न दूध तूप वगैरे असं घेतलं जात नाही. वेगवेगळ्या समजुती असतात वजन वाढेल वगैरे या हिशेबाने, आणि त्याचा परिणाम म्हणून रजाची क्षीणता पहिले नाही आणि नंतर रजोनिवृत्ती होण्याची शक्यता लवकरच्या काळामध्ये येऊ शकते. यांना जर पौष्टिक औषधं दिली गेली तर मध्ये 10 वर्ष पिरियड नाही आणि पुन्हा सुरू झालेलं आहे असं बऱ्याच वेळेला होत असतं. तर त्यांनी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने
पिळाचा काढा जो आहे तो पाळीच्या 4 दिवसांच्या मध्ये घ्यायला पाहिजे. पाळीच्या आधी दशमुलारिष्ट किंवा कारपास मुलासो किंवा देवदारवरिष्ट घ्यायला पाहिजे, अभ्यंग करायला पाहिजे अंगाला लावायला, आणि उडदाच्या डाळीचे वडे जे आहेत ते जर खाल्ले गेले तर त्यांचं रज जे आहे ते मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. आपल्याला पुढचा प्रश्न आहे बुलढाण्यावरून जनाबाई यांचा. नमस्कार जनाबाई, आपला प्रश्न विचारा. माझ्या मुलीचं वय 32 वर्षाचं आहे. माझ्या मुलीचं वय 32 वर्षाचं आहे. पुढे आपला प्रश्न सलग विचारा. 32 वर्षाचं वय आहे आणि तिच्या अंगावरती खूप पाणी जाते. ठीक आहे, पोट दुखते पाणीमध्ये. ठीक आहे सर, हा प्रश्न आपण पटकन घेऊया, काय सांगाल त्यांना? कसं आहे, पाळीमध्ये पोट दुखणं ही योग्य घटना नाही आहे. त्यांनी जवळच्या वैद्यांच्याकडून बस्ती चिकित्सा करायला पाहिजे आणि प्रवाळ पंचामृत नावाचं औषध जे आहे ते जेवणाच्या नंतर त्यांनी 2-2 वेळा घ्यायला पाहिजे, तर पोट दुखणं त्यांचं कमी होऊ शकतं. सर, आपण जेव्हा रजोनिवृत्तीमध्ये अनेक वेळेला शारीरिक अवस्थां दिसत असतात आपल्याला, पण अनेक मानसिक स्थित्यंतर त्या बाईच्या चाललेली असतात, तर मानसिक अवस्थात येणं हे सुद्धा कधी कधी होऊ शकतं. तर मानसिक आजारांविषयी काय सांगू शकतो? कसं आहे, मानसिकतेची लक्षणं रजोनिवृत्तीच्या काळात दिसण्याचं कारण म्हणजे रसधातू जो आहे शरीरातला तो आता यापन किंवा शरीराचं पोषण करणं हे कमी करत असतो. त्याचा परिणाम मस्तिष्कावरती सुद्धा येतो. संपूर्ण शरीर जे आहे ते बदलायला लागतं, डोळ्याखाली सूज यायला लागते, सुरकुत्या पडायला लागतात. ही मगाशी बघितलेली लक्षणं सगळी येऊन वृद्धापकाळाची सगळी लक्षणं जी आहेत ती दिसायला लागतात. तर ह्या प्रोसेसमध्ये काय होतं, मेंदूचा रक्तपुरवठा जो आहे ना तो सुद्धा खूप मोठ्या छान पद्धतीने आता होत नसतो आणि मेंदूचा आकारसुद्धा हळूहळू सुकायला लागतो. तर त्यासाठी एक उत्तम गोष्ट आयुर्वेदाने सांगितली आणि ती म्हणजे रक्तमोक्षण. ते रक्तमोक्षण कशाने करायचं ह्याची एक विविक्षित कल्पना रक्तमोक्षण म्हणजे अंगातून रक्त काढणं, ह्याला आपण रक्तमोक्षण असं म्हणतो. ते आपण प्रक्रिया बघूया. हे आता हातात जी बाटली आहे त्याच्यामध्ये आत 2 जळवा आहेत, याला आपण जलौका असं म्हणतो संस्कृतमध्ये. हा, आणि लीच असा ह्याला सुद्धा इंग्रजी शब्द आहे. तर ही जळवा जी आहे ती दूषित रक्त काढण्यासाठी म्हणून आयुर्वेदाने वापरलेली आहे. तर ह्या स्त्रियांना कपाळाला स्थपनी मर्म जे आहे त्याच्या शेजारी आणि काकीस्थान म्हणजे जिथं आपण हे ठेवतो शेंडी ठेवतो त्या ठिकाणी जर हे जळू लावली गेली आणि दोन्ही शंख प्रदेशाच्या ठिकाणी जर लावली गेली तर 1 स्क्वेअर फूटचं रक्त जे आहे ती शुद्ध करत असते. आणि त्यामुळे कसं होतं, सर्कल ऑफ विलीज जे सांगितलेलं आहे आपल्या ब्रेनला सप्लाय करणारा रक्तपुरवठा करणारा जे आहे चॅनल, त्याच्यामध्ये जर रक्तवाहिन्या जाड होण्याची प्रक्रिया सुरू झाली तर मग मेंदूची ॲट्रॉपी जी आहे ती फार पटकन घडते आणि ती रजोनिवृत्तीच्या काळात वात आणि पित्त दोष वाढल्या कारणानं खूप मोठ्या प्रमाणावर घडते आणि त्यामुळे मानसिकता स्त्रियांची खूप बदलते. हॉट फ्लशेस येणं वगैरे हे वात पित्तामुळेच घडणं शक्य असतं. घरी पाहुणे रावळे आले तर ती बाई पहिल्यानं उत्साहाने काम करत असते, पण दोघं तिघं लोक येणार आहेत म्हणताना सुद्धा आता कसं मला जमेल का नाही हे टेन्शन तिला जे येतं, तर ह्या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणून असतं. तर ह्या जळवा लावल्यानंतर तिथं दूषित रक्त जे आहे ते तर जातं आणि आईच्या पोटामध्ये गर्भ वाढत असताना जसं रक्त तिथं प्रवाह असतो तशा पद्धतीचा एस्टॅब्लिश होतो. बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की इस्ट्रोजनची लेवल जी कमी पडते आणि आतनं कॅल्सिफिकेशन जे ब्रेनच्या काही भागाला होतं ते सुद्धा यांनी कमी व्हायला लागतं आणि त्या स्त्रीचा रजस्राव जो आहे तो प्राकृत होण्याची शक्यता वाढते आणि तिचं मानसिक आरोग्य जे आहे ते सुधारतं. शिदाच आपल्याला पुढचा प्रश्न आहे, आपल्याला अनेक प्रश्न येतात. पुढचा प्रश्न जालन्यावरून आहे कालिंदा यांचा. नमस्कार. नमस्कार कालिंदा सर, उदय आपला प्रश्न विचारा. हॅलो. हो बोला. हॅलो डॉक्टर. हॅलो बोला. नमस्कार. नमस्कार डॉक्टर. नमस्कार, आपला प्रश्न सलग विचारा. माझ पाळीमध्ये पोट दुखते. हॅलो बोला, प्रश्न सलग विचारा. पाळीमध्ये माझं पण पोट दुखते आणि रक्तस्राव कमी होतो. वय किती आहे तुमचं? वय किती आहे? 30 वर्षांचं आहे. मला वाटतं मगाशी ह्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. तर आपण पुढे आपल्या प्रश्नाकडे वळूया सर. आता आपण बघितलं की मानसिक अवस्थेमध्ये म्हणजे रजोनिवृत्तीकालीन मानसिक अवस्थेमध्ये आपण काय उपचार केले पाहिजेत, ह्याचबरोबर एक अतिशय नाजूक आणि सहसा न बोलला गेलेला विषय म्हणजे स्त्रियांचं सहजीवन, स्त्री आणि पुरुषाचं सहजीवन. तर अनेक वेळेला ह्याच्यामध्ये सुद्धा रजोनिवृत्तीनंतर अडचणी येऊ शकतात, ह्याविषयी काय सांगू शकता? शरीराचा कोरडेपणा आहे किंवा जननेंद्रियांचा कोरडेपणा आहे त्याचं कारण आहे आणि एकंदरीत सेक्सुअल डिझायर जी आहे ती स्त्रीची कमी होते आणि ती कमी होणं हा निसर्गाचा आवाज जो आहे तो पुरुषांनीही ऐकायला पाहिजे. याचं कारण काय, पुरुषाचं अँड्रोपॉज जो आहे किंवा पाळी गेल्यासारखी पुरुषांच्या जी लक्षणं आहेत ती साधारण 60-70 काही वेळेला 80 वर्षी सुद्धा येऊ शकतात. या 80 वर्षाच्या पुरुषाचं जे सीमेन आहे ते कन्सेप्शन करण्यासाठी उपयोगी पडतं असं सुद्धा असू शकतं. तर पुरुषाच्या बाबतीत हा वाव जो आहे तो निसर्गाने जास्ती दिलेला आहे. पण तुम्ही एक लक्षात घ्या की आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य ह्याच्यावरती आपलं आयुष्य चाललेलं असतं. तर ब्रह्मचर्याचं महत्व हे गृहस्थाश्रमी लोकांना सुद्धा तेवढं
एवढंच आहे. शुक्राच्या बाबतीत असं म्हटलं गेलेलं आहे की मरणम बिंदू पातेनं जीवनम बिंदू धारणात यावत बिंदू स्थिरोदये तावत कालस्य भयंकुता. तर तुमच्या शरीरातलं जे सीमेन आहे किंवा स्त्रीच्या शरीरातलं जे शुक्र आहे ते ब्रह्मचर्याने पालन केलं गेलं तर त्यांची साधना चांगली होणार आहे. ज्यांचा अनुग्रह त्यांनी घेतलेला असेल त्याच्यासाठी त्यांची उत्क्रांती होऊ शकते. तर मुलं उत्पन्न करणं एवढ्यासाठी फक्त मैथुन कर्म आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. ते मजा किंवा एंटरटेनमेंट ह्या पद्धतीने आपल्या धर्मशास्त्राने आणि हिंदी संस्कृतीने कधीही ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे. किंबहुना ह्या वयात जर हे मैथुन कर्म किंवा व्यवहार होत असेल तर त्याचा परिणाम कसा येतो ह्याचं एक भयानक स्वरूप त्याने वर्णन केलेलं आहे. की एखादी वनस्पती किंवा झाड खूप वाढलं आणि ते ज्या वेळेला जुनं होतं जुनाट होतं आणि त्याला वाळवी लागायला लागते तेव्हा हात लावलं की ते कोसळून पडतं. तसं आपल्या शरीरातलं शुक्र जे आहे ते स्त्री पुरुषांचं कमी कमी होत गेलेलं असतं आणि त्यावेळी जर मैथुन कर्म केलं गेलं तर ब्रह्मचर्याचं पालन न झाल्याकारणानं शुक्राचा स्राव होतो व्यवहार झाल्यानंतर आणि त्याचा परिणाम म्हणून शुक्रक्षयाची लक्षणं ओजक्षयाची लक्षणं आणि सगळ्या आजारांचं आगर असं स्त्री पुरुष होऊ शकतात. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही धर्मशास्त्रानुसारचं पालन ते ॲटलिस्ट वानप्रस्थाश्रमात तरी होणं गरजेचं आहे. बरोबर सर, रजनिवृत्तीकालीन जेव्हा आपण आहाराचा विचार करतो तेव्हा रसायन कोणतं घ्यावं? कसं आहे की शतावरी हे अतिशय उत्कृष्ट असं औषध आहे की स्त्रियांना ते अगदी जन्मापासून त्यांचा कालावधी जो आहे मृत्यूचा कालावधी तिथंपर्यंत उपयोगी पडणारी ही वनस्पती आहे. असं का म्हणायचं तर त्या वनस्पतीकडे जर तुम्ही वरती आकाशातून जर बघितलं आणि वरती वनस्पती जी शतावरी तोडून काढली तर स्तन चुकचुक जसं असतं निपल तसं वरतं तो देठ राहतं आणि आतमध्ये स्तन्याशय जशी असतात तशी त्या वनस्पतीची रचना देवाने करून ठेवलेली आहे. म्हणजे स्त्रीसाठी तो उत्तम औषध आहे. गृहिणी नावाचा जो रोग आहे पोटामध्ये उत्पन्न होणारा त्यातलं एकमेव बृहण किंवा शरीराला चांगलं करणारं औषध शतावरी आहे. बाकी सगळी तिखट अशी औषध आहेत कडू अशी औषध आहेत. तर ही शतावरी जर घेतली गेली तर रजस्वला अवस्था चांगली येते सुतिका अवस्था चांगली येते गर्भिणी अवस्था चांगली राहते आणि रजोनिवृत्तीसाठी सुद्धा ते उपयोगी पडतं. तर शतावरीचं सेवन तुम्ही करायला पाहिजे. त्याच्या खालोखाल दुसरा भाग जो आहे तो म्हणजे क्षवनप्राश म्हणून जो आहे तो किंवा ब्राह्म्य रसायन म्हणून जे सांगितलेलं आहे ते तुम्ही सेवन करायला पाहिजे. ही नावं सगळी क्लिष्ट वाटतील तुम्हाला पण जवळच्या वैद्याच्याकडे जाऊन तुम्ही ही आयुर्वेदातली नावं जी आहे ती जरा ऐकून घ्या आणि त्याच्यानुसार प्रकृतीचा विचार करून तुम्ही त्याचं सेवन करा. सर, आणि आजकाल अवेअरनेस हेल्थ फिटनेसचा अवेअरनेस खूप वाढलेला आहे तर रजोनिवृत्तीनंतर आपण योगासनं प्राणायाम किंवा व्यायाम कसा करावा? त्याच्यात पहिलं महत्त्वाचं मगाशी सांगितलं तसं अभ्यंगम आचरणे नित्यम म्हणजे रोज अंगाला तेल लावायला पाहिजे. तुम्ही म्हणाल मुंबईसारख्या ठिकाणी आम्ही धावपळ एवढी करतो कसं शक्य आहे? तर त्यांनी मुंबईच्या लोकांची सोय 5000 वर्षापूर्वी करून ठेवली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की शिरश्रवण पादेशू तम विशेषेण शिले. तुम्ही अंगाला तेल लावावं पोट मोकळं झाल्यानंतर तुम्ही प्राणायाम जे आहे ते उत्तम पद्धतीने जवळच्या योग शिक्षकाकडनं शिकून घ्यावेत आणि योगासनांचा सुद्धा वापर तुम्ही करायला पाहिजे. निश्चितच कार्यक्रमात आत्ता वेळ झालेली आहे आजच्या आरोग्य सल्ल्याची. आजचा आरोग्य सल्ला हा सुद्धा रजोनिवृत्तीच्या विषयाशीच निगडित आहे तो आपण बघूया. आता चवनप्राश अगस्ती रसायन अशी तरुण पण टिकवणारी औषधं पाळी सुरू झाल्यापासून घेत राहिल्यास रजोनिवृत्तीच्या वेळेला कोणतेही व्याधी उत्पन्न होत नाही. भ्रामरी प्राणायाम अनुलोम विलोम प्राणायाम यांच्यासह दर 2 महिन्यातून एकदा सुट्टीच्या दिवशी सकाळी 40 ml एरंडेल तेल घेऊन कोठा साफ करावा यामुळे देखील वरील प्रमाणे फायदा होतो. वानरी गुटिका हे औषध सकाळच्या जेवणाच्या आधी 1 चमचा म्हणजे 5 ग्राम एवढ्या प्रमाणात घेतल्यास रजोनिवृत्ती सुकर होते. ब्राह्मी प्राश आणि सारस्वतारिष्ट ही औषधी करिअर करणाऱ्या स्त्रियांनी नेहमी घ्यावीत. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक आम्ही दाखवत आहोत. तो तुम्ही टिपून घ्या किंवा मोबाईलवरून फोटो काढून घ्या म्हणजे ते तुमच्या कायम संग्रही राहील. त्यांचा पत्ता असा आहे, श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, सिद्धी प्लॅटिनम, पहिला मजला, 1369 सदाशिव पेठ, नातूबाग, बाजीराव रोड, पुणे 411030, दूरध्वनी क्रमांक 020-244-30259, 095-95-810-727, 08087-347-921. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. ह्याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. त्यासाठी आमचा पत्ता आणि ईमेल लिहून घ्या. हॅलो निर्माती, हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400-03-0
तुम्ही आम्हाला ईमेलद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता. आमचा ईमेल आहे hellodoctor@dkmumbai.com. रजनिवृत्तीकालीन परिचर्येचा सुद्धा आपण जाणून घेतलं, आहाराविषयी जाणून घेतलं, मात्र विहार कसा असावा आणि कोणते पंचकर्म नित्य करावे? कसं आहे, रजोनिवृत्ती एकदा झाली की पहिल्यांदा शरीराची हालचाल जी आहे ती कमी करून चालत नाही. व्यायाम जो आहे तो रोजच्या रोज व्हायला पाहिजे आणि चालण्याचा व्यायाम हा त्याच्यामध्ये सगळ्यात उत्कृष्ट आहे. तुमच्या अंगाला तुम्ही तेल लावत असाल आणि तुम्ही शेकत जर असाल तर तुम्हाला योगासनंसुद्धा करता येऊ शकतात आणि त्याच्याबरोबर प्रवाळ पंचामृत किंवा शृंगभस्मासारखं औषध जर तुम्ही पोटात घेतलं असेल तर तुमचा ऑस्टिओपोरोसिसचा त्रास जो आहे तोही कमी होऊ शकतो. शृंगभस्म किंवा सांबरशिंग उगाणू पोटात जर घेतलं तर हृदयाशी संबंधित पाल्पिटेशन्स वगैरे या ज्या गोष्टी त्या कमी होतात. हृदयाचा आकार वाढणं ही प्रक्रियासुद्धा त्या काळामध्ये घडत नाही आणि त्याच्याबरोबरीने हाडाला बळकटी येते ही एक वेगळीच कल्पना त्याच्यामध्ये असते. हे करत असताना तुम्ही प्राणायाम जे करणार आहे त्याच्यात आत्ता सांगितलं तसं कपालभाती आणि भस्त्रिका हे दोन प्राणायाम करावेत. त्यांनी अग्निसंदूक्षण चांगलं होतं, भूक चांगली होते आणि रोगा सर्वेपी मंदग्न, प्रत्येक आजार हा मंदाग्नी किंवा पोट बिघडून होतो. तुमचं पोट जर चांगलं राहिलं तर रसाचं यापन पुन्हा सुरू होतं आणि तुमच्या शरीरातले सप्तधातू आहेत ते चांगले काम करायला लागतात. त्यावर च्यवनप्राशसारखं किंवा आगसी रसायनसारखं रसायन जे आहे ते तुम्ही जर पोटात घेतलं तर त्याचा निश्चित चांगला फायदा होतो. याच्याबरोबरीने लघुवमन किंवा वमनाची ट्रीटमेंट करून नंतर पंचकर्मातले जे बस्ती आहेत ते जर केले गेले तर तुम्हाला ह्या रजोनिवृत्तीच्या काळात घडणारी शारीरिक आणि मानसिक व्याधी जी आहे ती नक्की कमी करता येते. सर, मला थोडक्यात विचारायचं की रजोनिवृत्ती आणि कुटुंब स्वास्थ्याचा काही संबंध आहे का? थोडक्यात काय सांगू शकता? खूप जवळचा संबंध आहे, कारण त्या स्त्रीला त्यावेळेला आलेली जी उदासीनता आणि नैराश्य आहे ते लोकांना समजत नाही की कशामुळे होतं आणि ती जर स्त्री सुशिक्षित नसेल किंवा तिला या वैद्यकशास्त्रातलं काही माहीत नसेल तर तिला हे लक्षात येत नाही हे असं का घडतं. तर त्यावेळेला जवळच्या लोकांनी जर सांभाळून घेतलं, तिचं ऐकलं, तिला येणारं टेन्शन कमी करण्यासाठी तिची कामं वाटून घेतली आणि तिला आत्ता जे आपण सगळं सांगितलेलं आहे ते करायला जर प्रवृत्त केलं आणि त्याच्यासाठी मदत केली अगदी तिळाचं तेल आणून देण्यापासून तर तिच्या मनामध्ये जी एक नैराश्याची भावना आहे ती उत्तम पद्धतीने जाऊ शकते आणि सगळं कुटुंब आहे ते पुन्हा हसतमुख होऊ शकतं, वसुधैव कुटुंबकम होऊ शकतं. 2014 हे वर्ष आता सरलं आपल्यासोबत अनेक कडू आणि गोड आठवणी घेऊन. 2015 या नवीन वर्ष तुम्हाला उत्साहाचं आणि आशादायक हे नक्कीच असेल. त्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. येत्या नवीन वर्षात तुमचा उत्साह हा अश्वगंधेप्रमाणे वृद्धिंगत हो आणि तुमच्यामधील स्नेह हे घृता समान राहो अशी मी नेहमीच इच्छा करते. सर्वे अपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आप्नुयात्. हे नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना आरोग्यदायक जावो ही सदिच्छा घेऊनच आजच्या कार्यक्रमाची, या वर्षाच्या शेवटच्या कार्यक्रमाची मी सांगता करते. आज आपल्याकडे जे वैद्य आलेले, वैद्य समीर जमदग्नी, त्यांनी रजोनिवृत्तीवर अतिशय सुंदर माहिती, रजस्वला परिचर्या या सर्वांबद्दल अतिशय सुंदर माहिती आणि समाज प्रबोधन केलेले आहे. त्यासाठी वैद्य समीर जमदग्नी यांना सुद्धा दूरदर्शन हॅलो डॉक्टर तर्फे हार्दिक धन्यवाद. धन्यवाद.